ज्या गोष्टींचं नाव काढलं की या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या माझ्यासारख्या प्रत्येक मुलाच्या काळजात कोकणच्या हिरवाई एवढी एक्साइटमेंट आणि चेहऱ्यावर वाऱ्याच्या तालावर डोलणाऱ्या पिवळ्या धम्मक भात पिकांसारखं हसू येतं ती गोष्ट म्हणजे गड किल्ले. त्याच गड किल्ल्यांपैकी एका दांडग्या गडाचं वैभव तुमच्यासमोर मांडणारा हा आपला नवा एपिसोड. नमस्कार मंडळी. प्रथमेश लखाटे ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलवर गड ग्लोरी आणि जेंटलमॅन या आपल्या ट्रॅव्हल सिरीजमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो. जलदुर्ग प्रकारात मोडणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला विजयदुर्ग किल्ला आज आपण पाहणार आहोत. अनेक रहस्यांनी युक्त असणारा आणि ऐतिहासिक विजयाच्या खुणा मिरवणारा विजयदुर्ग किल्ला आता आपण एक्सप्लोर करूया. चला. शिवछत्रपतींचं स्वराज्य जेव्हा इन्युमरेबल शूरवीरांच्या शौर्याच्या जोरावर अंगापिंडानं वाढत होतं त्याचवेळी महाराजांना सुचलेली इनक्रेडिबल आयडिया म्हणजे जलदुर्ग. दिवसेंदिवस वाढत जाणारी फॉरेन इन्व्हेडर्सची संख्या आणि लहान लहान होड्यांपासून गलबतांसारख्या साधनांचा प्रभावी वापर याचा धोका लक्षात घेऊन राजांनी स्वतःचं आरमार उभं केलं. त्याच काळात पहिलं वहिलं व्यापारी बंदर म्हणून स्वतः महाराजांनी निवडलेली ही जागा म्हणजे विजयदुर्ग. विजापूरकरांचा अभेद्य किल्ला म्हणून नावारोपाला आलेला हा गड महाराजांनी 1664 दरम्यान जिंकला. 11th century शेवटच्या वर्षात शिलाहारांनी बांधलेला विजयदुर्ग आजही बराचसा सुस्थितीत आहे. सुमारे 17 acres जागेत पसरलेला, शतकानुशतकांपासून सिंधुसागराच्या लाटा रोज ज्यांचे तळपाय धुवून देतात असे शत्रूच्या नजरेला नजर देणारे 27 बुरुज आणि इतिहासाच्या दरवळाची अविरत सोबत मिरवणारा विजयदुर्ग क्षणार्धात तुम्हाला मेस्मराईज करून टाकतो. इथली चिलखती तटबंदी आणि स्वातंत्र्य मागून मिळत नाही ते हिसकावूनच घ्यावं लागतं हे निक्षून सांगणारे हे बुरुज पाहून मनात गड आणि त्यांच्या ग्लोरीविषयी अपार आदर वाटू लागतो. देवानी पृथ्वीवर लक्ष लक्ष जीवांना जन्म दिला पण आम्हा माणसांच्या देहात शिवाजीराजेंसारखे अवतारी पुरुष जन्माला घातले म्हणून आज हवं तिथे हिंडण्या फिरण्याचं स्वातंत्र्य नशिबी आलंय हेच खरं. त्याच देवांपैकी एक शक्तीचं प्रतीक म्हणजे मारुती रायांना प्रथम दंडवत घालून विजयदुर्गाची सफर सुरू करतोय. प्रताप मारुती रूपातली हीच मूर्ती इथल्या अगणित लढवयांचं श्रद्धास्थान होती. स्वराज्यात उभ्या केलेल्या प्रत्येक गडाच्या अस्तित्वाचा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट म्हणजे गडाचा दरवाजा. विजयदुर्गाच्या पहिल्या म्हणजे जिबीच्या दरवाजातून आत येत शेजारीच दिसणाऱ्या तटबंदीकडे बघत बघत पुढे जाताना मनात केवळ त्या काळात ही वास्तू कशी दिसत असेल त्याच्याच कल्पना रुंजी घालतायत. थेट गडाच्या दरवाजावर शत्रूला हल्ला करता येऊ नये म्हणून महाराजांनी करवून घेतलेली ही विशेष रचना. समुद्राच्या कुठल्याही कोपऱ्यातून डागलेला तोफेचा गोळा या पूर्व दरवाजापर्यंत पोहोचणारच नाही अशा प्रकारे वाट वाकडी करून बांधलाय. आजही अतिशय चांगल्या स्थितीत असलेला विजयदुर्गाचा हा पूर्व दरवाजा स्वराज्याच्या सामरिक बळाची एक लहानशी चुणूक आहे. गडाच्या अगदी सुरुवातीलाच समोर दिसणारी गोष्ट म्हणजे खलबतखाना. अर्धगोलाकृती छपरीची दगडी बांधीव वास्तू आहे ही, जिच्या एका बाजूला किंचित उंच चौथारा आहे आणि समोर मोकळी जागा आहे. हा खलबतखाना आहे आणि एखाद्या मोहिमेपूर्वीची जी काही खलबत असतात किंवा जी काही आखणी असते ती इथे केली जात असावी असा अंदाज आहे. इथे आल्यानंतर असं लक्षात आलं की जे आपण बोलतोय त्याचा आवाज घुमतोय आणि तुम्हाला आता माझ्या आवाजावर लक्षात येत असेल.
खलबतखान्यातून बाहेर पडताक्षणी नजर वळते ध्वजस्तंभाच्या म्हणजेच ढालकाठीच्या किंवा निशाणीच्या बुरुजाकडे. आज इथे कुठलाच झेंडा नाही, पण या तोफांसारख्या इथल्या अनेक गोष्टी त्या काळी मानाने फडफडणाऱ्या भगव्याचं स्मरण करून देत आहेत. स्वराज्याच्या समुद्री सीमेवरचा द नाईट इन शायनिंग आर्मर असलेल्या विजयदुर्गावरचा हा तोफखाना. मंडळी, आता पाऊस आला आहे, स्टील आपण आपलं एक्सप्लोरेशन कंटिन्यू करणार आहोत. इथे मागे तुम्हाला दिसत असेल ते आहे दारूगोळ्याचं कोठार, आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं छप्परसुद्धा दगडी आहे. याचं कारण असं की चुकून माकून जर समुद्रातून तोफांचा मारा झाला आणि तो इथे छप्परावर आला तर त्या ते छप्पर कोसळून आतल्या दारूगोळ्याचं नुकसान होऊ नये यासाठी ते छप्पर भक्कम व्हावं यासाठी म्हणून ते दगडाचं केलेलं आहे. आणि आपण आजही पाहतोय ते किती भक्कम आहे, त्याला काहीही झालेलं नाहीये. पावसाच्या सहवासाने गडाच्या फेरीला निराळी रंगत आणली. असं वाटत होतं की इथल्या भिंतींना, दगडांना आणि विजयवास्तूला कौतुकानं न्हाऊमाखू घालतंय पावसानं भरलेलं आभाळ. आज आपल्याला दिसणारी इथली प्रत्येक इमारत एकेकाळी कान्होजी राजेंच्या हुकमावरून चालणाऱ्या गडाच्या कारभाराची जिवंत साक्षीदार आहे. आणि आता जिथे आलो आहे तो आहे मराठी साम्राज्याचे सरखेल कान्होजीराजे आंग्रेंचा दरबार. नको त्या कुलंगड्या करून स्वराज्याला दगाफटका करू पाहणाऱ्या टोपीकरांच्या वकिलांना इथेच हात बांधून आणि मान खाली घालून उभे केले असतील ना. कितीतरी मोठमोठ्या लढायांचे, निवाड्यांचे, मोहिमांचे आणि कल्याणकारी निर्णयांचे हे पुरावे म्हणजेच आपला ऐतिहासिक वारसा. हेच आपलं खरंखुरं वैभव. आता दगडी पायऱ्या उतरत पुढे पुढे जातोय बारा तोफांच्या बुरुजाकडे. इतक्या शतकांनंतरही एका जागी घट्ट उभी असणारी ही चिऱ्याच्या दगडांनी दोन्ही बाजूंनी बांधलेली भक्कम फरसबंदीची वाट. केवढीच्या केवढी एक एक पायरी चढत उजेडाच्या दिशेने जाताना आपल्या देहाला त्या काळच्या मावळ्यांच्या कष्टाची जाणीव होते. शत्रूच्या तोंडासमोर उभा ठाकलेला हा बारा तोफांचा बुरुज, समुद्रातून आग ओकणाऱ्या गलबतांच्या सगळ्या मनीषा धुळीत मिळवण्याची जिम्मेदारी या पठ्याची. ॲट एनी कॉस्ट गडाच्या दरवाजाचं संरक्षण करू शकणारा हा बुरुज त्यावर बांधलेल्या जंग्या आणि फांज्यांमधून थेट समुद्रातल्या शत्रूचे मनसुबे बुडवू शकत होता. गलबतांवर फडकणारी काळी, हिरवी, तांबडी निशाणं विजयदुर्गाच्या आसपासही आली तरी त्यांना थेट दर्याच्या पोटात लोटू शकणाऱ्या या बुरुजावर आल्यावर फार निराळी कालवाकालव होते पोटात. आज वारा आणि लाटांचं पाणी गटाळीत उभा असलेला हा बुरुज त्या काळची किती महत्त्वाची खूण आहे हे आणखी वेगळं काय सांगायचं. गडावर शिंदे बुरुज थेट समुद्राकडे उतरणाऱ्या काही वाटा, बुरुजावर टेहळणी करणाऱ्यांसाठी बांधलेल्या वस्तीच्या जागा, शिंदे बुरुजामागचा जायगॅन्टिक हौद, असं सगळं काही बघत बघत आता इथल्या लहानशा भवानी आईच्या देवळाकडे निघालोय. पावसाळ्यानंतर पुरुषभर उंच वाढलेल्या गवतातनं पुढे जाणारी पाऊलवाट मागे काढत समुद्राकडनं येणारा मावळती आधीचा सुखावणारा वारा थकलेल्या देहावर झेलत तिथपर्यंत जाताना मनात आलं की इथे ही लहानशी का होईना गायन सेवा करावी. आर्यांच्या देशावरी म्लिंछांचा घाला,
आला आला सावध हो शिव भूपाला, सद्गदिता भूमाता दे तुझहा केला, दे तुझहा केला, करुणारव भेदुनी तव हृदयन का गेला। जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, याया अनन्य शरणा आर्या ताराया। जय देव जय देव जय जय शिवराया। श्री जगदम्बाजी स्तव शुंभादिक भक्षी, दशमुख मर्दुनी जी श्री रघुवर संरक्षी, ती पूता भूमाता म्लेंछाही छळता, म्लेंछाही छळता, तुज विण शिवराया तिज कोण दुजात्राता। जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, याया अनन्य शरणा आर्या ताराया। जय देव जय देव जय जय शिवराया। मिळालेल्या माहितीनुसार या अभेद्य विजयदुर्गाच्या शिंदे बुरुजासमोर समुद्रात दडलेली एक भिंत आहे, जिने आजवर या वास्तूला अजिंक्य राहण्याचं बळ दिलं। पायाशी सागरलाटांची गाज आणि पोटात दैदिप्यमान इतिहासाच्या खाणाखुणा घेऊन उपासनेला बसलेला हा विजयदुर्ग नावाचा तपस्वी पाहून हरखलोय। हात जोडले गेलेत, पाय दमलेत, मनात पुन्हा केव्हा तरी इथे यायची ओढ आहे आणि डोळ्यात हसू आहे, असा इतिहास मिरवणाऱ्या मातीत जन्माला आलो म्हणून।